नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे लक्ष या चॅनलवर मी आपले हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड शेअर या बटणावर क्लिक करून बाजूला दिलेल्या सबस्क्राईब या आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि स खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 साली महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. वि स खांडेकर हे मराठी साहित्यातील थोर कादंबरीकार होते. त्यांना भारतातील साहित्यशास्त्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार 1974 साली त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाला. मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे वि स खांडेकर हे पहिलेच मराठी साहित्यिक होते. मित्रांनो, वि स खांडेकरांचे लेखन ध्येयवादी होते. त्यांच्यामध्ये समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ होती. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. तल्लक आणि तेजस्वी लेखनातून त्यांच्या मनोरंजन करण्यासोबत समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे अंग होते. त्यांच्या लेखनात माणुसकीचा गहिवर दिसून येतो. रूपक कथा हा नवीन प्रकार वि स खांडेकर यांनी रूढ केला. कादंबरी, कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये खांडेकरांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे. वि स खांडेकरांची कथा लेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन व ध्येयनिष्ठा वाचक मनाला प्रभावित करतात. म्हणूनच तर त्यांना जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जाते. वि स खांडेकर यांना 1941 साली सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. वि स खांडेकर यांना भारत सरकारच्या तर्फे दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार 1968 साली देण्यात आला. मित्रांनो, धन्यवाद. आपण लॉकडाऊनचे पालन करा, घरात रहा आणि लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.